पहिले म्हटल्या फर्स्ट टाईम वोट करता म्हणून एक एक्सायटेड मुमेंट असा एक की एक फर्स्ट टाईम वोटर म्हणून. पण एक वाटेन असे असा की लाईक जो कॅन्डिडेटाक मी वोट करतले माझा फर्स्ट वोट माझा असा असा की माझा तो वोट माझा वेस्ट झाला नका. सो माझा जो वोट असा जो हा फर्स्ट टाईम वोट करतलो तो कॅन्डिडेट जिकोन येऊक जाय. बट ते हा एकटो डिसाईड करू शकना, बट ते दुसरे लोकूय डिसाईड करतले. बट एक असं असं की फर्स्ट वोट म्हणता तो एक व्हेरी एक व्हॅल्युएबल वोट तो आमचा एक फर्स्ट वोटर कारणान. म्हणजे आमचे सगळे यूथ जे माझ्या वांगडचे असा ते आता फर्स्ट टाईम वोट करतले. इतले की आणि जो कॅन्डिडेट जे आम्ही आमचे थंयसरचे जे असा ते जे आता प्रवचनं दितले सगळे दितले ज्यांचे आता ते आपले प्रोमोशन्स बी सगळे करतले. बट त्या तातून जे ते आश्वासनां दिता ते त्यांच्यानी कंप्लीट करचे. आणि जे फर्स्ट टाईम फुडें भुरग्यांनी जे केला त्या भुरग्यांचं त्यांच्यानी व्हॅल्यू करून आता सुद्धा ना म्हणणार बी आता सध्या सुद्धा असा की भुरग्यां खातीर स्किम्स असा. बट असेच की जेव्हा फुडें आता लोकसभा इलेक्शन असा तो म्हाका फर्स्ट टाईम मेळटा आणि थोड्या न्यू वोटरांक फर्स्ट टाईम असे मेळटा. तर जे प्रॉमिसीस केल्या ते सगळे प्रॉमिसीस त्यांच्यानी करपाचे. बरं, किती मेसेज आता तुझे तुझ्या भाषेन जे फर्स्ट टाईम वोटर आहात त्यांना त्यांच्यानी वोटिंग इज म्हटल्या इज अ राईट फॉर एव्हरी वन. आणि वोटिंग एक असं कोणी चुकोवपाक जायना की सगळे जे यूथ असतात त्यांच्यानी वचपाकूच जाय सगळे वोटिंगाक वचात. बट असे ना की वचनासतना रावपाचे ना, असे ना कित्याक इज लाईक वोटिंग इज अ मेन थिंग ना डेमोक्रसी. सो असे की हा युथांकडे मागता की त्यांच्यानी घरा रावचे न्हू, बट वोट करचे. तुमका जे आवडता तुमका जे दिसता कोण तुमच्या कॅन्डिडेट तुमका बरो असतो कोण काम करता तुमका दिसता जे कोणे इवन आता असे ना की लाईक फर्स्ट टाईम वोटर म्हणतात त्यांना इतली तरी माइंडसेट असतो की कोणे काम केला कोणे किती केला. सो युथाकडे इतकंच रिक्वेस्ट असतं की त्यांच्यानी चितून वोट मारचे. जे कोण कॅन्डिडेट असतात त्यांच्या सारखे त्यांचं सगळे पोहून जर कसं किती कॅन्डिडेट काम करतलं ते सगळे चितून त्यांच्यानी वोट करचे. हा एकूच सांगपाक सोदता जे गेले ती 10 वर्षे जे आमचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजीन जे ओवरऑल जो डेव्हलपमेंट केला आख्या भारता भितर तो पळोवपाक गेल्यार खुबसो केला. जावं तो इन्फ्रास्ट्रक्चर जातलो, मागीर जावं तो रेल्वेचो आसूं, रेल्वे आसतलो, रोड्स आसतले, ब्रिजीस आसतले, दुसरे दुसरे हे आसतले. सो हांव एकूच मागता नवे वोटरां कडेन हांव एकूच विनंती करता की येते ते आमकां 7 मे जे आमचे जे थर्ड फेसाचे आमचे इलेक्शन आसा हांव आख्खी जनते कडेन आनी तशेंच न्यू वोटरां कडेन मागता की आमकां भारतीय जनता पार्टीक तुमी मत मारचो. आमकां 32 मतांनी निवडून दिवचे. तशेंच की आमचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजीचो नारो आसा आपकी बार 400 पार हो जो आसा तो आमकां म्हाका पूर्ण खात्री आसा की आमच्या गोंयच्या जे दोनूय सिटां आसात ती आपकी बार 400 पार जातलीच म्हणून. तेच मोबायल आमकां एक साऊथ गोवाकूय एक मोठो खोशयेचो गजाल कित्याक काय म्हणल्यार आमकां एक नवीन फेस दिला नारी शक्ती दिला. जे जे बील पास जाले 33% वुमन रेजर्वेशन ते आमी मोदीजीची गॅरंटी जे प्रायम मिनिस्टर म्हणून दाखयता ते आमी करूनही दाखयता. पळोवपाक गेल्यार शकता की आमकां साऊथ गोवा एक नारी शक्ती दिल्या. आनी म्हाका पूर्ण खात्री आसा की जी ही नवी जी आमकां फेसणार आसा आमी 32 मतांनी निवडून येतले म्हणून.